इंट्रो बघितलाच असेल आणि हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. का आहे? जर तुमचा इन्कम जो काही इन्कम होतो आहे तो एकाच सोर्समधून येत असेल आणि 80% जास्त असेल तर तुम्हाला धोका आहे. का आहे, कशाप्रकारे आहे, सविस्तर मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे यशाची शिडी या दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. ही सिरीज पूर्ण पहा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, वेगळी प्लेलिस्ट आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत रहा. यशाची शिडी या सिरीजचा पहिला पार्ट बनवला होता ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की सेव्हिंग खूप चांगल्या प्रमाणात करायला हवं, कुठल्या कुठल्या क्षेत्रातून आपण आपलं सेव्हिंग कमी करू शकतो, सेव्हिंग कुठे आपण वाढवू शकतो, या सगळ्या गोष्टीवर फोकस करायला हवा, मॅक्सिमम सेव्हिंग करण्याकडे भर द्यायला हवं, कॉस्ट कटिंग करायला हवं, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा होता. पण याच्या पुढच्या पार्टमध्ये हा प्रश्न निर्माण होतो, जर माझं अर्निंगच कमी असेल, मी महिन्याला 10,000, 5,000, 15,000 कमवत असेल, तर मी फक्त सेव्हिंग करूनच खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकतो का, यशस्वी होऊ शकतो का, श्रीमंत होऊ शकतो का? 101% नॉट. त्यासाठी काय करावं लागेल? जसं तुम्ही सेव्हिंग करताय, पैशाची बचत करताय, त्याप्रमाणे इन्कम सोर्सेससुद्धा वाढवायला लागतील. आता याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही जिथे काम करताय, जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, एखादं दुसरं कोणतं काम करत असाल, तर त्या क्षेत्रातून जो तुमचा इन्कम होतो आहे तोच तुमचा एकमेव इन्कम असेल, तर ती खूप मोठी रिस्क असू शकते. कारण फक्त त्या बिझनेसच्या भरोशावर तुम्हाला राहावं लागेल. आता काही एक्झाम्पलच पाहायचे असतील तर तेही मी तुम्हाला सांगतो. नोकिया कंपनीने बदलाव करण्यासाठी नकार दिला. त्यांना अँड्रॉइडमध्ये यायचं नव्हतं, त्यांच्या सिस्टमवर त्यांना खूप विश्वास होता. नो डाऊट त्यांचे फोन खूप चांगले होते, सिस्टम खूप चांगली होती, सर्व्हिस खूप चांगली होती, प्रोडक्ट एक्सलंट होता, मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट काहीच नव्हतं, तरीसुद्धा कंपनी पूर्णपणे बंद पडली. याचं एकमेव कारण स्वतःला बदलण्यास दिलेला नकार आणि एकाच क्षेत्रामध्ये असलेलं वर्चस्व. त्याचबरोबर आहे कोडॅक कंपनी. कोडॅक कंपनीने काय केले, आपले स्वतःचे कॅमेरे होते, रोल्स होते, स्वतःच्या इंडस्ट्रीज होत्या, मोठमोठ्या कंपन्या होत्या. पण पुढे जाऊन काय झालं, कंपनी बंद पडली कारण त्यांनी डिजिटल क्षेत्रामध्ये यायला नकार दिला. त्यांना डिजिटल कॅमेरे बनवायचे नव्हते. पण जेव्हा त्यांनी बदलावाला नकार दिला तेव्हा कंपनी बंद पडली आणि एकाच क्षेत्रातून त्यांचा इन्कम जनरेट होत होता, ज्यामुळे कंपनीला नुकसानीला सामोरं जावं लागलं आणि कंपनी कालांतराने बंद पडली. याचप्रमाणे जर तुमचाही इन्कम एका क्षेत्रातून येत असेल, एका ठिकाणी तुम्ही जॉब करत असाल, एका ठिकाणी कुठल्या तरी क्षेत्रामध्ये फ्रीलान्सिंग करत असाल, एकाच स्ट्रीममधून पैसा जनरेट होत असेल, जो बिझनेस तुम्ही एकाच कंपनीसोबत करत असाल, जे काही असेल, जर एकाच मार्गातून तुमचा इन्कम होत असेल तर तो तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. का? ती कंपनी बंद पडू शकते. जिथून ज्या कंपनीला तुम्ही सर्व्हिस देताय ती कंपनी बंद पडू शकते. जे फ्रीलान्सिंगचं काम करताय त्याच्यामध्ये मोठं काहीतरी रिव्हॉल्युशन येऊ शकतं आणि एखादी मोठी कंपनी ते काम करू शकते आणि तुम्हाला काम मिळणं बंद होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. त्यामुळे डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट ज्याप्रमाणे आपण करतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातून डायव्हर्सिफाईड इन्कमसुद्धा असायला पाहिजे. या क्षेत्रातून थोडा इन्कम, या क्षेत्रातून थोडा इन्कम, या क्षेत्रातून पुन्हा थोडा इन्कम आणि या क्षेत्रातून पुन्हा थोडा इन्कम. याचा अर्थ असा होत नाही प्रत्येक क्षेत्रातून तुमचा सेम इन्कम व्हायला हवा. या क्षेत्रातून 25 रुपये, या क्षेत्रातून 25, येथून 25 आणि इथून 25, चारही क्षेत्रातून 25-25 रुपये यायलाच हवेत असं नसतं. जर तुमचा टोटल इन्कम 100 रुपये असेल तर याचा अर्थ असा होतो तुमचा वेगवेगळ्या क्षेत्रातून इन्कम व्हायला हवा. मग इकडून 50% येत असेल, इकडून 1-20%, इकडून 1-30%, अशा प्रकारे चालू शकतं. बट एका क्षेत्रातून इन्कम होणं धोक्याचं असू शकतं. आता तुम्ही म्हणाल हे बोलणं सोपं आहे पण करणं खूप अवघड. हो, बट याच्यासाठी अनेक मार्ग आहेत जो तुम्ही विचारसुद्धा केला नसेल किंवा माहिती आहे पण तुम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीने कधी बघितलं नसेल. मग आता काय करावं लागेल, आपल्याकडे वेगवेगळे इन्कम सोर्सेस आहेत. वेगवेगळे इन्कम सोर्सेस कुठले? सध्या जे काही तुम्ही काम करत आहात त्या कामा रिलेटेड अजून कोणतं काम आहे याचा शोध घ्या. बेसिक आहे, समजा एक शेतकरी आहे, शेतकऱ्यासोबतच त्याला अजून काही काम करता येऊ शकतं का? हो, येऊ शकतं. कदाचित त्याची बैलं असू शकतात, कदाचित त्याचे अजून काही जनावरे असू शकतात जे दूध देतात, अजून काही एक्सटर्नल सोर्स असू शकतो ज्याच्यामधून तो एखादं पीक घेऊ शकतो आणि ते विकू शकतो बाजारामध्ये. म्हणजेच भाजीपाला असेल, फळभाजी असेल, इतर कोणतंही असेल, अजून वेगवेगळी पिकं तो बनवू शकतो. ऊस असेल, इतर कोणतेही प्रोडक्ट असतील जे शेतामधून बनवून तो सेल करू शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही जॉब करत असाल तर त्या जॉब रिलेटेड अजून काही एक्सटर्नल इन्कम सोर्स तुम्हाला बनवता येऊ शकतो का? तेही तुम्हाला पाहावं लागेल.
याच्याही पुढे जाऊन जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, पहिल्या पार्टमध्ये पाहिलं होतं आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं पैशाचं सेव्हिंग करा आणि सेव्हिंग केल्यानंतर ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. आता इन्व्हेस्ट तुम्ही जिकडे कराल तिकडून तुम्हाला काही रिटर्न्स मिळायला सुरुवात होतील आणि तोसुद्धा तुमचा एक इन्कम सोर्स असेल. उदाहरणार्थ तुम्ही त्या पैशाची गुंतवणूक समजा शेअर मार्केटमध्ये केली, शेअर मार्केटमधून जशी शेअरची प्राईस वाढेल, डिव्हिडंड मिळेल, तो तुमचा एक इन्कम सोर्स असेल जो खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला अर्निंग करून देऊ शकतो. आता चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक केली जिकडून रिटर्न्स खूप कमी आहेत, समजा तुम्ही एक फ्लॅट विकत घेतला ज्याची किंमत असेल 30 लाख रुपये, 40 लाख रुपये आणि त्यासाठी तुम्ही EMI पे करताय 30,000 रुपये, 40,000 रुपये आणि भाडं येतं मात्र त्याच्यातून 15,000 रुपये, तर मात्र तो तुमच्यासाठी निगेटिव्ह कॅश फ्लो होईल कारण त्याच्यातून इन्कम कमी आणि एक्सपेन्सेस खूप जास्त होत आहेत. त्यामुळे अशा निगेटिव्ह कॅश फ्लो पासून सावध रहा. अजून काही ऑप्शन आपण जर शोधू लागलो तर त्याच्यामधून तुम्हाला समजेल सायलन्स बिझनेस पार्टनरशिप. याच्यामध्ये काय होतं, तुमचा एखादा मित्र असेल, ओळखीचा व्यक्ती असेल किंवा नवीन तुमची कोणाशी ओळख झाली असेल जो बिझनेस करणार आहे आणि त्या बिझनेससाठी ठराविक अमाऊंटची गरज असते. ही अमाऊंट पे करण्यासाठी तुम्ही त्याला सर्टन पर्सेंटेज देताय. आता ही पर्सेंटेज या अमाऊंटची असेल. आता ही अमाऊंट किती आहे, समजा एक 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक 2 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय, म्हणजेच 20% पार्टनरशिप घेताय. तो बिझनेस टोटली एखादा व्यक्ती मॅनेज करतोय आणि तुम्ही मात्र त्याचे सायलन्स पार्टनर आहात, म्हणजेच 20% तुम्हाला त्याचं प्रॉफिट मिळेल, ज्यामुळे तुमचा अजून एक इन्कम सोर्स जनरेट होऊ शकतो. याच्याही पुढे जाऊन तुम्ही फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप करू शकता. समजा तुमच्याकडे एखादं स्किल आहे, हॉटेल असेल, एखादं टॅलेंट असेल, एखादी इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आयडियाज असतील, ट्रिक असतील किंवा एखादा कुठलाही बिझनेस असेल, वर्कशॉप असेल, काहीही असेल, त्याच्या वेगवेगळ्या फ्रँचायझीज बनवू शकता, वेगवेगळ्या लोकांना तुमच्या फ्रँचायझीज देऊ शकता. त्यासाठी प्रोडक्ट तुम्हाला खूप स्ट्रॉंग बनवावा लागेल कारण तुमच्याकडून तुमची फ्रँचायझी कोण विकत घेणार, का घेणार, कारण तुमचा प्रोडक्ट तेवढा स्ट्रॉंग असेल, काहीतरी इनोव्हेटिव्ह असेल, काहीतरी नाविन्यपूर्ण त्याच्यामध्ये गोष्टी असतील, म्हणूनच तुमच्याकडून कोणीतरी फ्रँचायझी घ्यायला तयार होईल, जेणेकरून लोकसुद्धा तुमचा प्रोडक्ट सर्व्हिसेस बाय करायला तयार होतील. त्यावर थोडं तुम्ही काम करू शकता आणि यासाठी तुम्हाला पहिला फाइंड आउट करावं लागेल तुमच्यामध्ये कोणती स्ट्रेंथ आहे, तुम्ही काय करू शकता. याच्याही पुढे जाऊन तुम्ही एक यूट्यूब चॅनलसुद्धा ओपन करू शकता. यूट्यूब चॅनल जसं तुम्ही माझ्या व्हिडिओज पाहत आहात, या व्हिडिओच्या दरम्यान काही ॲड येतात आणि या ॲडमधून रेव्हेन्यू जनरेट होतो. आता हो, आमचं जे यूट्यूब चॅनल आहे, आमचे जे एक्सपेन्सेस आहेत, माझी जी टीम आहे जे यूट्यूबच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते, त्यांची कॉस्टिंग थोडीशी जास्त जाते. का जाते, कारण कॅमेरा आम्ही त्या क्वालिटीचा वापरतो, त्याचबरोबर माझा एडिटर आहे, बरेच सारे एक्सपेन्सेस आहेत, पण आम्ही यूट्यूब चॅनल हा फक्त एक रेव्हेन्यू सोर्स म्हणून त्याच्याकडे बिलकुल नाही बघत, कारण आम्हाला लोकांना व्हॅल्यूज द्यायचे आहेत, कारण आमची बिझनेस व्हॅल्यू असेल ती याच्यामधून वाढवायची आहे. पण जर तुम्हाला याच्यातून इन्कम जनरेट करायचा असेल तर खूप चांगलं प्रॉफिट याच्यातूनसुद्धा तुम्ही मिळवू शकता. याचबरोबर पुढचा एक अर्निंग सोर्स होऊ शकतो ॲफिलिएट मार्केटिंग, तुमचे प्रोडक्ट याच्या माध्यमातून विकू शकता. त्याचबरोबर वेगवेगळे प्रोडक्ट, समजा तुम्ही एखाद्या मोबाईलचा रिव्ह्यू करताय, मोबाईलचा रिव्ह्यू करण्यासाठी तुम्हाला काही पेमेंट दिलं जातं, तुम्हाला त्याच्या बदल्यात काही पैसे दिले जातात, जेणेकरून ती कंपनी तुम्हाला सांगते की आमच्या प्रोडक्टविषयी खरी माहिती आहे, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. तुम्ही काय करता, तो प्रोडक्ट घेता, मोबाईल घेता, त्याची माहिती यूट्यूबवर देता, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधून एक रेव्हेन्यू सोर्स मिळू शकतो. यूट्यूबच्याच माध्यमातून अजून एक रेव्हेन्यू सोर्स त्याच्यामध्ये ॲड होतो. हा त्याचा सब रेव्हेन्यू सोर्स पुढे आपण वाढवत जाऊ शकतो. जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रातील खूप चांगलं नॉलेज असेल तर त्याच्याविषयी बुक लिहू शकता, पुस्तक लिहू शकता, पुस्तकं फिजिकली प्रकाशित करू शकता, खूप चांगलं त्याच्यामधून पण अर्निंग होतं. पण याच्याही पुढे जाऊन कॉस्टिंग जर वाचवायचं असेल तर ई बुक बनवू शकता. जसं आपण PDF वाचतो ना, त्याचप्रमाणे ई बुक असतात. या ई बुकमधून खूप साऱ्या व्हॅल्यूज लोकांना मिळू शकतात. एक छोटंसं पुस्तक तुमचं असेल जे तुम्ही ऑनलाईन सेल कराल आणि त्याच्यामधून रेव्हेन्यू जनरेट होईल. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तर खूप कमी होते पण रेव्हेन्यू कंटिन्युअस जनरेट होतो. प्रोडक्ट एकदाच बनवला पण तो ऑटोमॅटिकली प्रत्येक वेळी सेल होत राहतो. यालाच म्हटलं जातं लॉंग टर्म रेव्हेन्यू मॉडेल. जोपर्यंत त्या पुस्तकाला डिमांड राहील तोपर्यंत तुमचा सेल कंटिन्युअस होत राहील. तुम्हाला एकदाच एफर्ट घ्यावे लागतात पण रेव्हेन्यू मात्र कंटिन्युअसली मिळत जातो. तुम्ही पुस्तक लिहू शकता, याचा अर्थ तुमच्याकडे नॉलेज आहे.
तेच नॉलेज तुम्ही ट्रेनिंगच्या स्वरूपात सुद्धा प्रोव्हाइड करू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, वेगवेगळ्या स्टेजवर जाऊन, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन तुम्ही तुमचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करू शकता, लोकांना नॉलेज देऊ शकता, तुमच्या व्हॅल्यूज प्रोव्हाइड करू शकता. ज्याप्रमाणे आम्ही शेअर मार्केटचे कोर्सेस प्रोव्हाइड करतो, त्याचबरोबर मोटिवेशनल स्पीचसुद्धा देतो, जेणेकरून लोकांना मोटिवेशन मिळतं. आणि यासाठी अनेक लोक आम्हाला इन्व्हिटेशन देत असतात, ज्यामुळे आम्ही तिकडे जाऊन एक सर्टन फी चार्ज करतो आणि तिकडे आमचे स्किल त्यांना प्रोव्हाइड करतो, त्यांच्या जीवनामध्ये व्हॅल्यूज देण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण ॲड करू शकतो, ती म्हणजे कन्सल्टिंग बिझनेस. कन्सल्टिंग काय असतं? एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीची गरज असते ती गोष्ट आपण त्यांना प्रोव्हाइड करायची. समजा जिम ट्रेनर असतात, ते जिम ट्रेनर त्या लोकांना एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्यांना कन्सल्टिंग देतात. समजा एखाद्या कंपनीला स्वतःला रजिस्टर करायचं असेल, जसं आमची एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, आम्हाला ती कंपनी रजिस्टर करण्यासाठी एका व्यक्तीची गरज भासली किंवा एका फर्मची गरज भासली, त्या कंपनीने काय केलं, माझी कंपनी ॲज अ प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर करून दिली, त्यामुळेच माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनली. असे वेगवेगळे लोक तुम्हाला भेटू शकतात जे कन्सल्टिंग प्रोव्हाइड करतात. LIC एजंट असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या MLM कंपनीसाठी काम करणारी लोकं असतात. अशी वेगवेगळी लोकं असतात जी अजून एक इन्कम सोर्स जनरेट करत असतात. याचप्रमाणे मीसुद्धा तुम्हाला एक इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी मदत करू शकतो. माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि जानेवारी एंडपर्यंत मी तुम्हाला ती गोड बातमी देणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती, शिक्षणाची बिलकुल अट नाही, तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकता आणि माझ्याकडून खूप चांगल्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील, सोबत एक अजून एक अर्निंग सोर्ससुद्धा तुमचा जनरेट होऊ शकतो. नो डाऊट तुम्हाला जो आहे तो बिझनेस बंद नाही करायचा. जॉब करत असाल तर जॉबसुद्धा बंद नाही करायचा, ते करतसुद्धा माझ्यासोबत काम करू शकता. माझ्यासोबतच अजून एक तुमचा बिझनेस सुरू करू शकता, त्याचबरोबर तुमचा अजून एक इन्कम सोर्ससुद्धा जनरेट होईल. यासाठी एकच काम करावं लागेल, मला ईमेल करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा ईमेल आहे, स्क्रीनवरसुद्धा दिसत असेल. फक्त मला ईमेल करा, मला तुमच्यासोबत बिझनेस करायचा आहे, तुमचा बिझनेस मला जॉईन करायचा आहे. लवकरच माझी टीम तुमच्याशी संपर्क साधेल. लक्षात ठेवा, जानेवारी एंड ते फेब्रुवारी स्टार्टिंगपर्यंत आमच्याकडून तुम्हाला कॉल येण्यासाठी सुरुवात होईल. हजारो ॲप्लिकेशन ऑलरेडी आलेले आहेत, यामधून मी 1000 लोकांना जॉईन करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.